सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचा दर वाढत चाललेला आहे. नागरिकांमध्ये सध्या काय भावना आहेत याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. नागपूरला आमचे प्रतिनिधी अमर काणे आहेत, नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आहेत. अमर, नागपूरमध्ये सर्वाधिक भाव आहेत पेट्रोलचे आणि डिझेलचे, विशेषतः पेट्रोलचे. काय म्हणणं आहे नागपूरकरांचं या सगळ्या दरवाढीनंतर, काय वातावरण आहे वाहन चालकांमध्ये? अमोल, आत्ता जे वातावरण आहे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिक आहे, सर्वसामान्य नागपूरकर आहेत, आपण त्यांच्याचकडे थेट जाऊया. त्यांची काय प्रतिक्रिया? सातत्याने ही पेट्रोलची दरवाढ होते आहे, काय प्रतिक्रिया? माझा हे दरवाढीला विरोध आहे आणि मी शासनाला आवाहन करू इच्छितो की त्यांनी काही पाऊल घ्यावे हे दरवाढीला रोखण्यासाठी. आपण काय सांगाल, कारण की सातत्याने ही पेट्रोलची दरवाढ होत आहे, घरचं बजेटसुद्धा बिघडत आहे. मोदी साहब को 19 और 20 का चुनाव जितना होगा तो डिझेल और पेट्रोल पे ध्यान देना वो. अमोल, आपण पाहू शकतो की ते घरचं बजेट कुठेतरी बिघडत आहे आणि कुठेतरी सरकारने आता याच्यात लक्ष घालावं आणि दरवाढ कुठेतरी थांबली पाहिजे अशी एक भावना व्यक्त होत आहे. अमोल, नाशिककर काय म्हणतायत? किरण, कशा प्रकारचं वातावरण आहे नाशिककरांमध्ये? खरंय अमोल, देशभरातील जे नागरिक आहेत त्यांच्या भावना सर्वसामान्यांच्या या तीव्र स्वरूपाच्या आहेत. आपण नाशिककर आहेत, आपल्यासोबत वेगवेगळ्या स्तरातील काय सांगाल, ही जी काही इंधन दरवाढ होते, काय वाटतं आपल्याला या इंधन दरवाढ? नाही, बरोबर तुमचं म्हणणं, इंधन दरवाढ ही एवढ्यात म्हणजे या वर्षात जर बघितलं तर ती फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जी मूलभूत गोष्ट आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या सर्व गोष्टींची वाढ जी होते ती ह्या गोष्टीमुळेच होऊ राहिलेली. की आज इन्फ्लेक्शन रेट जो वाढतो आहे ना, तो फक्त पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रत्येक गोष्टीचा, तर ते लवकरात लवकर कमी व्हावी, कारण बऱ्याच वर्षानंतर चांगली सत्ता आलेली. पेट्रोल आणि पेट्रोल डिझेल GST आणले तर भाव कमी होऊ शकतात आणि सरकारने ते पेट्रोल डिझेल GST आणावं. इतर राज्यामध्ये भाव कमी, आपल्या महाराष्ट्रातच का नाही कमी होत? महाराष्ट्रात का GST लागू केलं तर अजून भाव कमी होईल. दिल्लीमध्ये स्वस्त आहे पेट्रोल आणि महाराष्ट्रात महाग आहे. रिक्षा चालक आहात, काय वाटतं तुम्हाला दैनंदिन स्वरूपामध्ये अशा प्रकारची दरवाढ होणं योग्य आहे का? मी ऑटो रिक्षा चालक आहे, 1981 सालापासून चालवतो आहे आणि मला असं वाटतं का सदर्व मीटरनी गाडी चालावी. पेट्रोलचे भाव खूप वाढलेले, 10 रुपयात काही परवडत नाही, याविषयी आपण दाखल घ्यावी. आपण बघतोय की वेगवेगळ्या स्तरातील जे काही आपल्याबरोबर रिक्षा चालक होते, दैनंदिन जे काही व्यावसायिक होते, या गटातील सर्वच व्यक्तींना हा जी काही इंधन दरवाढ होते त्याचा फटका बसतोय. त्यामुळे जे काही इतर जे घटक आहे या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. त्यामुळे सरकारने कुठंतरी आता दखल घेणे गरजेचं आहे आणि या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद किरण ताजणे आणि अमर काणे, तुम्हालाही धन्यवाद या वेगवेगळ्या दोन्ही शहरातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.